ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकाकडूनच 14 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना जळगाव जिल्ह्यामधल्या भुसावळ तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आरोपी मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. बोहर्डी गावातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या गणेश चुडामण कोलते या 48 वर्षीय मुख्याध्यापकानं 14 विद्यार्थिनींवर अत्याचार केला. या मुलींनी आम्हाला आज माहिती दिली, आजपर्यंत कोणतीच कल्पना नव्हती आम्हाला की बा कोलते सर हे मुलींचा लैंगिक छळ करतात, हे गुरुचं लक्षण नाही आहे. तर अशा माणसाला शासनाने कोणताच माफ करू नये. कोलते सर जे जिल्हा परिषदला बोर्डी शाळेमध्ये आहे, त्यांनी त्या मुलींवर लैंगिक अत्याचार, त्यांना प्रबोधन देऊन किंवा व्हिडिओ दाखवून त्यांनी मुलींचा फार छेड केला. मुख्याध्यापक गणेश कोलते आपल्या कार्यालयात विद्यार्थिनींना बोलवायचा, नापास करायची धमकी देत मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांना अत्याचार केल्याचं समोर आलंय. जे मुख्याध्यापक आहे श्री गणेश रामन कोलते यांनी जे अत्याचार केलेला आहे, चुकीचं असं कृत्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना आम्ही अटक केलेली आहे. ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याबाबत आम्ही सखोल चौकशी आणि तपास करीत आहोत. नक्कीच सर्व गोष्टी समोर येतील आणि त्याप्रमाणे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. दरम्यान पीडित मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव जिल्हा सरकारी रुग्णालयात ताटकळत बसावं लागल्याचं समोर आलंय. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.